पारनेर तालुक्यातील कामटवाडी फाटा येथे गुरुवारी दुपारी पोलिसांना धक्काबुक्की करून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा तसेच वाळू चोरी प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. पळशी गावाकडून वाळूने भरलेला डंपर खडकवाडीकडे येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार फसले यांना दिल्यानंतर फसले यांनी खडकवाडीकडे धाव घेतली. कामटवाडी फाटा येथे हे पथकाचे डंपर थांबवून पाहणी केली. चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याची मागणी केली असता तशी परवानगी आढळून आली नाही. वाहन पोलीस ठाण्याकडे घेऊन येण्याची सूचना केल्यानंतर चालक बाळू वाघ याने वाहनाचा मालक माऊली ठुबे राहणार वडगाव साऊ ताळ यास तेथे बोलावून घेतले. माऊली ठुबे तेथे पोहोचताच त्याने पोलिसांशी वाद घातला. वाहन पळवून नेताना पोलिसांनी मज्जाव केला असता माऊली ठुबे याने पोलिसांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतिनिधी राम तांबे, न्यूज टुडे 24, पारनेर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.